सध्या म्हणजे अचलपूर परतवाडा शहरात दहीहंडी जी धूम आहे, 1-7 तारखेला झाली, 9 तारखेला झाली, 11 तारखेला झाली, पण आता सर्वच जे लक्ष राहायला लागलं आहे त्या म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या खासदार असणाऱ्या नवनीत राणा याची 13 तारखेले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य मैदानावर दहीहंडी होणार आहे. त्या प्रकारची सध्या तयारी या ठिकाणी चालू आहे, भव्य असा स्टेज तयार करून चालू आहे, म्हणजे 20-25 हजार लोक या ठिकाणी बसले पाहिजेत. तशा प्रकारच्या तयारीसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ना, रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेऊन या संपूर्ण कार्यक्रम कोण्या पद्धतीचा चांगला होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तुम्ही जर या बाजूने पाहत असाल तर हजारो लोक या ठिकाणी एकाच वेळेस दहीहंडीचा कार्यक्रम म्हणजे आनंद घेऊ शकतील, कारण दहीहंडीवर मधली भाऊ वर्षातून एकदाच होत ना, भल्ले लोक आनंद घेतात, पोटचे पाट्य तर नुसतं नाचेल येतात, पण खरी जे मजा असते ना ते क्रेनवर दहीहंडी लावतात आणि ते दहीहंडी फोडणारे गोविंदा आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संस्कृतीचे पालन करतात. पण या साऱ्या साऱ्या कार्यक्रमाचा नेमका आराखडा कसा आहे हे या ठिकाणी म्हणजे युवा स्वाभिमानचे एक ज्येष्ठच म्हणा लागेल, माणूस जरी वयाना लहान असेल पण ज्येष्ठच कार्यकर्ता आहे, भाभी भैया सोबत ते लय दिवसा सोबत आहे, उपनदादा बचिला उपेनदादा, कशा प्रकारचा कार्यक्रम होईल, किती लोकांचा या ठिकाणी गोतावळा जमा होईल, कोण कोण सेलिब्रिटी येणार आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे? पहिले तर सर्वांना जय गोविंद जय श्रीराम. आम्ही दरवर्षीप्रमाणे 2018 पासून इथे दहीहंडीचा प्रोग्राम आयोजित करतो आणि या वर्षी पण आम्ही तो प्रोग्राम आयोजित केलेला आहे. पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारची आहे की जवळपास 50 हजाराच्या वर लोकांची इथं संख्या जमणार आहे. कृष्ण सजावट डान्स स्पर्धा म्हणजे आम्ही प्रत्येक जे आहे कृष्ण लहान लहान लेकरं त्यांना आम्ही एक मंच उपलब्ध करून देतो. कृष्ण सजावटीमध्ये आमच्याकडे जवळपास 100च्या वर एंट्रीज आलेल्या आहेत आणि वेगवेगळे जे काही आपले नवयुवक आहेत त्यांच्यासाठी डान्स स्पर्धा आणि ज्याची सर्वांना आतुरता असते तर परतवाडा क्षेत्रात या वेळेसला या फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटी ते संजय दत्त, अर्शद वारसी, रमीना टंडन हे परतवाला भेट देण्यासाठी येणार आहे. सर्वात पहिले परतवाला जेव्हा आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली तर पहिल्यांदा गो गो गोविंदा जे नाव पूर्ण चालतं तर ते स्वयं गोविंदाजीला आम्ही परतवाडाला आणलं होतं आणि उद्याच्या दहीहंडीकरिता संजय दत्त आणि त्यांची जे पुन्हा भाई MBBS ची पूर्ण टीम आहे ते चमू अर्शद वारसी रमीना टंडन हे पूर्ण त्या चमू इथे येणार आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की 50 हजाराच्या वर या परतवाडा आणि अचलपूर क्षेत्र आणि मेळघाटचा जो काही पायथा आहे या 2-3 विधानसभेच्या सर्व गर्दी इथं जमा होणार आहे. अशा प्रकारचं पूर्ण आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे. तर आम्ही तुम्हाला गावरान 90 हे नेहमीच आमच्या सोबत आमचं अपडेट देतच राहतात आणि आमच्या सोबत राहतात. मी गावरान 90 माध्यमातून आम्हा सर्व जनतेस आवाहन करतो की आपण सर्व या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजतापासून हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजतापर्यंत हे दिवसाचाच कार्यक्रम आहे आणि त्याच्यासोबतही आम्ही महिलांसाठी वेगळा हा कक्ष इथे तयार केलेला आहे आणि पुरुषांसाठी हा वेगळा कक्ष तयार केलेला आहे, म्हणजे स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी बसण्याची राहणार आहे. त्याच्याचमुळे हे दहीहंडी आम्ही दिवसाच्या वेळेस घेतो. तर आम्ही सर्वांना आपल्या गावरान 90 माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहा. जय स्वाभिमान. तर माझ्यासोबत युवा स्वाभिमानच्या महिला तालुका अध्यक्ष असणार आमच्या शिलाताई अवसर मुलाताई, कसं आहे म्हटलं दहीहंडी जर म्हटलं तर बायाची तुफान गर्दी राहते म्हटलं तुम्हाला माहितच आहे आणि हा खरा आनंद आहे बरं का, ही आपली संस्कृती आहे, हा आपला आनंद आहे. तर येणाऱ्या सकाळच्या कार्यक्रमात बायासाठी कोणत्या प्रकारची खास व्यवस्था आहे आणि बायाला तुमच्या कोणत्या सूचना सांगा बरं मला. सर्वांना सप्रेम नमस्कार आणि राधे राधे. आणि माझं असं म्हणणं आहे की युवा स्वाभिमान पार्टीच्या जे आमची हे दहीहंडी असते सर्वप्रथम महिलांकरिताच असते म्हणून आम्ही दिवसा ठेवतो आणि सगळी व्यवस्था आम्ही बसायची यावेळेस तर खास करून आम्ही व्यवस्था ही 50 हजार लोकांची ठेवलेली आहे, महिलांसाठी वेगळी जेंट्ससाठी वेगळी. बालकृष्ण यांचं आमच्याकडे कार्यक्रमात येण्यासाठी हार्दिक अभिनंदन आहे. त्यांनी सगळ्यांनी महिलांनी आपापले बालकृष्ण राधा गोविंद घेऊन यावे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि तसेच डान्ससाठी पण जे मुला मुलीसाठी ठेवलेले आहे मोठे त्यांनी पण यावं, त्यांची पण स्वागत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. तर युवा स्वाभिमानच्या वतीनं 13 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मैदानावर भव्य दहीहंडीचं आयोजन केलं आहे. म्हणजे उपेन दादाने बोलताना मला हे सांगितलं की जवळपास 50 हजार लोक या ठिकाणी येणार आहेत, म्हणजे जे सेलिब्रिटीज आहेत त्यात आपला संजय दत्त, मुन्नाभाई MBBS, मामूवाला, त्यानंतर होय सर्किट तो अर्शद वारसी आणि ते रवीना टंडन अशा काहीतरी सेलिब्रिटी उद्या येणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी सध्या बाजार समितीच्या या आवारात सध्या चालू असून म्हणजे युवा स्वाभिमानचे सर्वच्या सर्व जे स्वयंसेवक आहेत, युवा स्वाभिमानचा मोठा असो का लायना असो हा स्वयंसेवकच असते, त्यासाठी हे तयारी चालू असून लहान लहान बारीक चिरीक गोष्टीवर लक्ष ठेवणं चालू आहे.
तर सकाळी या ठिकाणी लहान लहान लेकरं पहिल्यांदा श्रीकृष्णा भूमिका होतील, जे तरुण पोरं आहे त्याचं काही मला ते नाचा वगैरे कार्यक्रम ठेवला आहे, त्यानंतर दहीहंडी होणार आहे. दहीहंडी कोणा पद्धतीची उद्या पाहायलाच भेटील, पण तत्पूर्वी आळाव्याचा हा कार्यक्रम खास आपलं चॅनल गावरान 90 वर.